जहाँ इंसान की भागदौड खत्म होती है इंसान वही रुकता है उस जगह को स्मशान कहते है त्या जागेचे नाव स्मशान भूमी आणि याच स्मशान भूमीला कोरोनाच्या महामारीच्या काळात काहीतरी द्याव या उदात्त हेतूने सदैव सामाजिक बांधिलकीची जाणीव जपलेले सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक बाजीराव पाटील पेरीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडी तालुक्यातून पंचगंगा स्मशानभूमीस पंचवीस हजार शेनी व पंधरा टन सरपण देण्यात आले शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील माता भगिनींनी दिला आव्हानाला प्रतिसाद आणि मदतीचा हात कोरोनाने घातलेले थैमान आणि मृत्यूची संख्या वाढू लागली आहे कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत मृतांना आगडी देण्यासाठी लागणारे सरपण शेनी याची कमतरता भासू लागली आहे इतकी भीषण परिस्थिती उद्भवली आहे या परिस्थितीला शेणीदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते त्यानुसार शाहूवाडी तालुक्यातून बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घाडगे पाटील ट्रान्सपोर्टचे तेजस घाटके छत्रपती मालोजीराजे ग्रुप सर्जेराव दादा प्रेमी ग्रुप यांच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात शेनीदान उपक्रम राबवण्यात आला आहे यामध्ये शिराळे खेडे सोडोली थावडे जांभूर मालगाव विरळे पळसवडे मालेवाडी गोंडोली रेठरे केरली घोळसवडे वारुळ वालूर आळतूर शिरगाव पेरीड गाडेवाडी नरहर तरुण मंडळ मलकापूर या ठिकाणाहून सुमारे पंचवीस हजार शेनी व पंधरा टन सरपण घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट व सतीश बेर्डे मलकापूर यांच्या वाहनातून पंचगंगा स्मशानभूमी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले बी पी एनसाठी शाहूवाडीवरून रमेश डोंगरे